MPSC मधल्या पदांची संख्या वाढवण्यासह MPSC परीक्षेतले गैरप्रकार रोखण्याची मागणी करतात राज्यभरात विद्यार्थ्यांचे मोर्चे निघत आहेत. MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेल्या पुण्यामध्ये देखील गुरुवारी मोर्चा निघणार आहे. या पार्श्वभूमीवर मोर्चाच्या आयोजकांची भूमिका जाणून घेतली आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. पूर्ण डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कसाच सहभाग नाही. तुम्ही ठिकठिकाणी जाऊन म्हणजे जिथे पुण्यातल्या लायब्ररीज आणि जिथे आहे तिथे सगळ्यांना पत्रक विद्यार्थ्यांना आवाहन केले लायब्ररीवाल्यांनी. MPSC म्हणजे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची अस्वस्थता त्यांच्या मोर्चांमधून दिसून येते. कोल्हापूर झालं, औरंगाबाद झालं, या ठिकाणी मोर्चाला उदंड प्रतिसाद लाभला. उद्याचा मोर्चा पुण्यात होतोय आणि या पार्श्वभूमीवरती या विद्यार्थ्यांची अस्वस्थता, यांच्या काय समस्या आहेत, त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे, यांच्या मागण्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत इथे पुण्यातल्या मोर्चाचे आयोजक जे आहेत, जी समन्वय समिती आहे त्याचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मला सांगा, कोल्हापूरला झाला, औरंगाबादला झाला, परत पुण्यामध्ये मोर्चा होणार आहे, काय साधारणपणे तुमचं म्हणणं आहे, कशासाठी हे सगळं तुमची ही जी एकजूट आहे तुम्ही दाखवत आहे? काय झालं सर, आम्ही सर्वजण हा एक अराजकीय मोर्चा आहे, याच्यामध्ये राजकीय संबंध नाही. पण कसं केलं आहे सरकारने, आता जी एक राज्यसेवेची ॲड काढलेली आहे जाहिरात, त्यामध्ये फक्त 69 जागेची ॲड काढलेली आहे आणि आपल्या राज्याची लोकसंख्या आणि परीक्षार्थी जवळजवळ 7 लाख विद्यार्थी आहेत, ते जर इतके असतील आणि जागा जर 69 असतील तर ह्याचं प्रपोर्शन कुठंतरी बसतंय का सर? याच्या आधी काय साधारणपणे किती प्रमाणामध्ये जागा निघायच्या, जाहिरात यायची आणि किती जागा रिक्त आहेत की जेणेकरून तुम्हाला तेवढ्या संधी उपलब्ध आहेत? कसं आहे सर, जर क्लास 2, 3 आणि 4 जर धरलं तर जवळपास 1,77,000 जागा रिक्त आहेत, 1,77,000, आणि क्लास 1 आणि 2 साठी 44,592 जागा रिक्त आहेत. मग कुठंतरी सरकारनं जे 30% जे धोरण कपातीचं आहे, नोकर कपात केली 30%, जर ते धोरण जर उठवलं तर सर्वसामान्य जे 7 लाख विद्यार्थी ते पुण्यात राहून तयारी करतात किंवा संपूर्ण महाराष्ट्रात तयारी करतात, त्यांना कुठंतरी एक नोकरीचा चान्स, रोजगार उपलब्ध करून देण्याचं सरकारचं जे काम आहे ते पूर्ण होईल जर सरकारने ते धोरण उठवावं आणि जास्तीत जास्त जागा काढाव्यात, हे आपलं म्हणणं आहे. सर, हा तर गैरव्यवहार तो होतोच आहे, डमी रॅकेटचं प्रकरण झालेलंच आहे, त्यासाठीच आम्ही परीक्षा केंद्रावर बायोमेट्रिकची मागणी केलेली, त्याचबरोबर जॅमरसुद्धा बसवावं ही मागणी. पण उद्याचा जो मोर्चा आम्ही इथं रन करतोय तो ॲक्च्युली जागेसंदर्भातले, त्याचे म्हणजे प्रमुख मागणी ही आमची जागेची आहे, त्याच्याबरोबर ज्या इतर मागण्या आहेत त्या ती बायोमेट्रिक असेल, जॅमर असेल किंवा इतर काही डमी प्रकरणाला आळा घालण्यासाठी ज्या काही गोष्टी करता येतात त्या शासनाने MPSC थ्रू जे आहे ते आम्हाला सोडवायत आणि लवकरात लवकर जे नवीन जागाची जी जाहिरात आहे ती सुरू करून जागा वाढवून द्याव्यात आणि हे जे काही आमचे MPSC बद्दलचे मुलांचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सोडवावेत. अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.